विद्यार्थी मित्रांनो, भरपूर विद्यार्थ्यांनी कमेंट केलेला, सर आठवडाच आहे, 4-5 दिवसच आहे, मेकॅनिक्सचा स्टँडर्ड अभ्यास कसा करू, काय आयडिया सांगा, स्टेप्स सांगा. सो मित्रांनो, मी या 6 स्टेप्स देणार आहे, या जर फॉलो केल्या मी गॅरंटी देतो आहे राहिलेल्या 4-5 दिवसात पण मेकॅनिक्स खूप चांगल्या मार्कावर तुमचा स्कोर होईल. बघा मित्रांनो, पहिला प्रश्न आहे मेकॅनिक्सचा अभ्यास जो आहे तो लिहून करणे. म्हणजे काय काय होतं, मुलांना मॅथमॅटिक्स वाचायची सवय असते. कितीतरी मुलं आम्ही बघितले तरी फक्त प्रॉब्लेम वाचतात, प्रॉब्लेम वाचला चालले, स्टेप्स आठवायचा प्रयत्न करतात, चालले पुढे. असं नाही होत. मेकॅनिक्स हा प्युअरली मॅथमॅटिकल सब्जेक्ट आहे, त्याला प्रॉब्लेम वाचू नका, समजून घ्या. समजून घेतल्यानंतर तो सोडवा, लिहा. एक प्रॉब्लेम सोडवला, त्याच्यावर अजून दुसरा सोडवा, तिसरा सोडवा, असे 3 प्रॉब्लेम पहिल्यांदा बघून सोडवा. आयडिया सांगतो, बघा मागे पण मी सांगितली होती, 3 प्रॉब्लेम पहिल्यांदा बघून सोडवा, नंतर 3 प्रॉब्लेम न बघता सोडवा. हे सगळे लिहायचे, सोडवायचे, हाताखालून जाऊ द्यायचे, वाचायचे नाही. ओके, 3 प्रॉब्लेम बघून सोडवा, नंतर पुस्तक झाकून द्या, 3 प्रॉब्लेम न बघता सोडवा, मग क्वेश्चन पेपरमधले प्रॉब्लेम करा. ह्या वेळी प्रत्येक टॉपिकवरचा अभ्यास करायचा, तरच मेकॅनिक्स क्लिअर होईल. क्लिअर? सो प्रॉब्लेम लिहून सोडून अभ्यास करायचा आहे. व्हरायटी ऑफ प्रॉब्लेम, नुसतं 5-5, 10-10 प्रॉब्लेम एका व्हरायटीवर केले, वाचले नुसते चालणार नाही, लिहायचे आहे. खूप महत्त्वाचं. सेकंड आहे अवॉइड ओव्हर कॉन्फिडन्स. काय होतं, असं वाटतं अरे मी एखादा प्रॉब्लेम जमायला लागला ना, मी पुढचाही करतो, हा टॉपिक करतो, ते करतो. हे बघा, इथून पुढे वेळ किती, 4-5 दिवस आहे, आठवड्याभरच आहे. सो ओव्हर कॉन्फिडंट नका हो. तुम्ही तुमची स्वतःची क्षमता ओळखा, आपली किती लायकी, आपण किती पेपर सोडू शकतो, आपण किती मार्काचं लिहू शकतो, मला किती टॉपिक येतात. समजा 4 युनिट आहे, प्रत्येक युनिटमध्ये 8-8 टॉपिक धरले, 4×8=32 टॉपिक आहे मेकॅनिक्सला, नियर अबाउट 32 ते 35. मग 35 ते 35 करून चालेल का, आपण किती हुशार आहोत त्याच्यानुसार ठरवा. कुठले जर 10 टॉपिक जर मी निवडले, ते सगळ्यात सोपे, त्याच्यावर प्रश्न हमकास येतो, माझी कॅपॅसिटी तेवढीच आहे, तो तेच टॉपिक करा. सो आप कुणाला 12 प्रॉब्लेम टाईप करायला जमतील, कुणाला 30ही जमतील, कुणाला 32ही जमतील. आपली कॅपॅसिटी समजून घ्या, त्या टाईप्स ठरवा, आणि कुठले टॉपिक्स घ्यायचे तेही ठरवा, त्याच्यावरचेच प्रॉब्लेम करा. सगळं करू नका, क्वालिटी करा, क्वांटिटी नाही. क्लिअर? सो ओव्हर कॉन्फिडन्स होऊ नका, लाईन मध्ये अभ्यास करा. थर्ड आहे ऍक्युरसी मोर दॅन अटेम्प्ट. काय होतं, आम्ही खूप पेपर असे बघितले, 70 मार्क्स पेपर लिहून 10 मार्क भेटतात मुलांना, 55 पेपर लिहिता भेटतात 16-17 मार्क, मग आपास कसं झालो, पूर्ण कळत नाही. सो काय होतं, आपण खूप हे सोडवतो ते सोडवत नादात, ऍक्युरसी मेंटेन करत नाही. सो खूप अटेम्प्ट करू नका, पण अटेम्प्ट नंतर ठेवा, आधी मेन काय, ऍक्युरसी जो सोडवतो ना क्वेश्चन, तो इतका कॉन्फिडेंटली सोडवा की तो करेक्टच आला पाहिजे. इकडे 1/2 मार्क, इकडे 1 मार्क, इकडे 1.5 मार्क, इकडे 2 मार्क, मिळून 5 मार्क होतील असं नाही होत. मेकॅनिक्समध्ये नाही होत, ते थेरी पेपरमध्ये होतं. सो मेकॅनिक्समध्ये एक स्टेप चुकली की खाली 0 मार्क भेटणार आहे. सो ऍक्युरसीला महत्त्व द्या अटेम्प्टपेक्षा. क्लिअर? फोर्थ, हे सगळं कसं होईल, आता 5-7 दिवस जेव्हा प्रॅक्टिस करशाल तेव्हा हे आयडियाज फॉलो करा, सगळं होईल. क्वेश्चन ओळखायच्या ट्रिक, सगळ्यात महत्त्वाचं, युनिट 5-6 मध्ये मुलांना डायनामिक्स आहे, क्वेश्चनच ओळखता येत नाही. प्रोजेक्टाईल मोशनचा क्वेश्चन आहे की कशाचा क्वेश्चन आहे, काहीच कळत नाही. सो क्वेश्चन ओळखायला शिका, क्वेश्चन ओळखण्याचे ट्रिक्स आहे, आयडियाज आहे, ते प्रॅक्टिसने तुम्हाला जमेल. ते कळालं की तुम्ही आरामात मेकॅनिक्स स्कोर करशाल. नंतर आहे प्रॅक्टिस कॅल्सी, कॅल्सीवर मेकॅनिक्स सोडवता आलं पाहिजे. कॅल्सीवर सोडवण्यासाठी मागे मी सांगितलं होतं, बॉड मास रूल आहे, याला आपण मराठीत कंचे भागू बेव म्हणतो, बरोबर. या सिक्वेन्सने कॅल्क्युलेशन सोडवावे लागतात. सो कॅल्सी कसा वापरायचा, बॉड मास रूलचे व्हिडिओज बघा, आधी ब्रॅकेट सोडवायचं, मग प्लस मायनस ही स्टँडर्ड आहे, त्यानुसार सोडवा, मग बरोबर आन्सर येईल. आणि शेवट आहे सॉल्व प्रीवियस 3 क्वेश्चन पेपर. आता अभ्यास झाला, पण अभ्यास झाल्यावर सगळं होत नाही. अभ्यास झाल्यानंतर 3 क्वेश्चन पेपर तुम्हाला सोडवणंच आहे, ते 2.5 तास टाइम लावा. मागचे 3 2019 पॅटर्नचे 3 पेपर पहिल्यांदा बघून सोडवा, नंतर 2.5 तास टाइम लावून न बघता सोडवा. अभ्यास केला, 3 पेपर सोडवले ना, मी 100% गॅरंटी देतो यावेळी तुमचा आयुष्यातला शेवटचा मेकॅनिक्स असेल. यस, कारण पेपर सोडवले ना अशी आयडिया येते, कुठे चुकतंय, कुठे नाही, टाईम मॅनेजमेंट, कसल्या टाईपचे प्रश्न येतात, कुठले रिपीटेड होतात, सगळे आयडिया क्लिअर होतात पेपर सोडवल्याने. सो पेपर सोडवणं महत्त्वाचं आहे. मित्रांनो, तुम्हाला मेकॅनिक्स खरोखर स्कोर करायचं असेल ना, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, आपलं पर्पलाइट ॲप डाउनलोड करा, त्याच्यावर 3 क्वेश्चन पेपर आम्ही डिटेलमध्ये सॉल्व करून दिलेल्या आहे, त्या जर केल्या, यस. आणि क्वेश्चन कसे ओळखायचे, प्रत्येक व्हिडिओ लेक्चरमध्ये आम्ही आयडिया दिले आहे. मेकॅनिक्सचं पूर्ण व्हिडिओ लेक्चर आहे, 4 युनिटचे, त्याच्यात पूर्ण आयडिया दिले आहे की कशा प्रकारे आपण क्वेश्चन ओळखायचे, जे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे, नंबर ऑफ प्रॉब्लेम कव्हर केले. सो पर्पलाइट ॲपमध्ये जे कंटेंट आहे, ते व्हिडिओ लेक्चर केले, त्याच्यावरचे होमवर्क केले, आणि ह्या दिलेल्या
तीन क्वेश्चन पेपर सॉल्व केलेलं दिलेलं आहे ते जर केलं तर मी गॅरंट देतो यावेळी तुमचा शेवटचा मेकॅनिक असेल, पुन्हा कधी मेकॅनिक देण्याची गरज नाही. अजूनही वेळ गेली नाही, चार पाच जरी दिवस असेल प्ले स्टोअरवर जा, लगेच पर्पलॅट ॲप डाउनलोड करा, सबस्क्राईब करा, पहिल्यांदा व्हिडिओज बघा. 20 तासाचा कोर्स आहे, 20 तासात तुम्ही कॉन्फिडंट होऊन जाशाल, क्वेश्चन ओळखता येतील, सगळं जमायला लागेल, वाटेल मला मेकॅनिक जमतं आहे, आणि नंतर दिलेले तीन पेपर सोडा बघा, यावेळी तुमचा लास्ट अटेम्प्ट असेल. अजून काही अडचण असली लिहा, मित्रांना व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.